नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अरुण कुलकर्णी, मराठी विभाग, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्स, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद. MA प्रथम वर्ष, सत्र पहिले, अभ्यास पत्रिका पहिली, मध्ययुगीन मराठी साहित्य यातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत. आजचा आपला व्हिडिओ आहे महान भाऊ वाङ्मय MA व सेट नेट मराठी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्न भाग 9 मध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा पहिला प्रश्न, स्थानपोती या ग्रंथाचा रचना काळ सांगा. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 1331, पर्याय क्रमांक 2 1335, पर्याय क्रमांक 3 1311, पर्याय क्रमांक 4 1353. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1353. यानंतर प्रश्न क्रमांक 2, महानुभावांचा स्थळ महात्म्यपर ग्रंथ कोणता. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 लीळाचरित्र, पर्याय क्रमांक 2 पूजावसर, पर्याय क्रमांक 3 स्थानपोती, पर्याय क्रमांक 4 सूत्रपाठ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थानपोती. महानुभावांचा स्थळ महात्म्यपर ग्रंथ स्थानपोती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, गद्यराज या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत. या पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 परशुराम बास, पर्याय क्रमांक 2 हयग्रीवाचार्य, पर्याय क्रमांक 3 केशोबास, पर्याय क्रमांक 4 भटोबास. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हयग्रीवाचार्य. गद्यराज या ग्रंथाचे रचनाकार हयग्रीवाचार्य हे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4, हयग्रीवाचार्यांचा पद्यात्मक श्लोक रचना असलेला ग्रंथ कोणता. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 गद्यराज, पर्याय क्रमांक 2 पूजावसर, पर्याय क्रमांक 3 लीळाचरित्र, पर्याय क्रमांक 4 सूत्रपाठ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गद्यराज. हयग्रीवाचार्यांचा पद्यात्मक श्लोक रचना असलेला गद्यराज ग्रंथ आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, महानुभाव पंथाचे पहिले आचार्य कोण. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 बाईदेव व्यास, पर्याय क्रमांक 2 नागदेवाचार्य, पर्याय क्रमांक 3 केशोबास, पर्याय क्रमांक 4 माहीम भट्ट. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागदेवाचार्य. महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य हे होते. यानंतर प्रश्न क्रमांक 6, भागवताच्या दशम स्कंदावरील 279 श्लोकांची टीका असलेला ग्रंथ कोणता. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 गद्यराज, पर्याय क्रमांक 2 लीळाचरित्र, पर्याय क्रमांक 3 मूर्ती प्रकाश, पर्याय क्रमांक 4 स्थानपोती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गद्यराज. भागवताच्या दशम स्कंदावरील 279 श्लोकांची टीका असलेला ग्रंथ गद्यराज हा होय. यानंतर प्रश्न क्रमांक 7, गद्यराज या ग्रंथाचा रचनाकाळ सांगा. पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 शके 1314, पर्याय क्रमांक 2 शके 1330, पर्याय क्रमांक 3 शके 1324, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शके 1324. गद्यराज या ग्रंथाचा रचनाकाळ शके 1324 हा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8, नागदेवाचार्यांना
महानुभाव पंथात कोणत्या नावाने संबोधतात? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक हयग्रीवाचार्य, पर्याय क्रमांक दोन माहिम भट्ट, पर्याय क्रमांक तीन केशोबास, पर्याय क्रमांक चार भटोबास। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भटोबास। नागदेवाचार्यांना महानुभाव पंथात भटोबास या नावाने संबोधतात। यानंतर प्रश्न क्रमांक नऊ स्मृतिस्थळ या चरित्र ग्रंथात कोणाचे चरित्र आले आहे? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक माहिम भट्ट, पर्याय क्रमांक दोन नरेंद्र, पर्याय क्रमांक तीन केशोबास, पर्याय क्रमांक चार नागदेवाचार्य। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागदेवाचार्य। स्मृतिस्थळ या चरित्र ग्रंथात नागदेवाचार्य यांचे चरित्र आले आहे। यानंतर प्रश्न क्रमांक दहा स्मृतिस्थळ या ग्रंथात एकूण किती स्मृती आहेत? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक 211 स्मृती, पर्याय क्रमांक दोन 221 स्मृती, पर्याय क्रमांक तीन 261 स्मृती, पर्याय क्रमांक चार 251 स्मृती। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन 261 स्मृती। स्मृतिस्थळ या ग्रंथात एकूण 261 स्मृती आहेत। सेट नेट मराठी वस्तुनिष्ठ प्रश्न भाग 10 मध्ये आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।